नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय हटके आणि युनिक फ्लेवरचा केक बनवतोय ज्याचं नाव आहे बासुंदी केक तर आपण ओरिजिनल बासुंदी वापरून हा केक बनवतोय आणि हा केक मी खास माझ्या आईच्या वाढदिवसासाठी बनवला होता काल पंधरा सप्टेंबर म्हणजे तिचा बड्डे असतो म्हणून मी हा केक बनवला होता तर हा केक कसा बनवायचा किती खर्च येतो काय काय साहित्य लागतं आणि हा केक तुम्ही कितीला विकला पाहिजे हे सगळं अगदी डिटेलमध्ये नेहमीप्रमाणेच या व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर चला आपण या ठिकाणी अर्धा किलोचा केक बनवतोय त्यासाठी मी इथे नेहमीप्रमाणेच सहा इंचाचा टीन घेतला आहे सो या टीनला ग्रेस करण्यासाठी आज मी ऑडी इकोबेगचे अशा पद्धतीने नॉनस्टिक लायनर पेपर सर्कल मिळतात तर यातला एक वापरत आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या साईज पण अवेलेबल असतात तर बघू शकता अशा पद्धतीने आपण टीनला ग्रीस करणार आहोत तुम्हाला वाटलं तर तुम्ही साईडलासुद्धा ऑडी बेक लावू शकता किंवा तुमच्याकडे हा नसेल तर तुम्ही बटर पेपर पण लावू शकता किंवा तूप आणि मैद्याने टीनला ग्रीस केलं तरीही चालेल काहीच हरकत नाही तर चला आता आपण अर्धा किलोचा केक बनवतोय त्यासाठी मी चिराग या कंपनीचं व्हॅनिला प्रीमिक्स घेत आहे दोनशे पन्नास एम एल माझा कप दोनशे एम एलचा आहे त्यामुळे मी दोनशे एम एल आणि वर पन्नास एम एल असं प्रीमिक्स या ठिकाणी घेतलं आहे वजनी प्रमाण बघितलं तर हे आहे एकशे सत्तर ग्रॅम त्याच्यामध्ये आपण एक पळी तेल ॲड करणार आहोत एक पळी म्हणजे साधारणपणे पंचवीस एम एल एवढं तेल आपल्याला ॲड करायचं तेल हे आपलं साधं रिफाईंड ऑइल असतं घरामध्ये जे आपण भाज्यांसाठी यूज करतो तेच तर चला आता यामध्येच आपण हळूहळू पाणी ॲड करणार आहोत आणि पाणी हे कधीही हळूहळूच ॲड करायचं एकदम ॲड करायचं नाही जेणेकरून आपल्याला व्यवस्थित बॅटर तयार करता येतं तर बघू शकता याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने असली पाहिजे तर या ठिकाणी मी अंदाजे पाणी ॲड केलेलं आहे मोजून पाणी ॲड केलेलं नाही आहे फक्त आपल्याला कन्सिस्टन्सी व्यवस्थित ऍडजस्ट करता आली की मग आपला केक परफेक्ट तयार होतो तर बघू शकताय अशा पद्धतीने हे बॅटर बनवलेलं आहे तर बघू शकताय हे तयार झालेलं बॅटर मी लगेचच या टीनमध्ये ओतून घेतलं आता हा टीन आपल्याला व्यवस्थित टॅप करायचा आहे लक्षात ठेवा नीट टॅप करायचा जेणेकरून यातली सगळी एअर बाहेर पडली पाहिजे त्यामुळेच आपला केक व्यवस्थित बेक होणार आहे ठीक आहे तर आता लगेचच आपण हा केक बेक करायला ठेवूयात तर तुम्ही कुठलीही पद्धत बेकिंगसाठी वापरू शकता माझ्याकडे अशा पद्धतीचं हे पाच लिटरचं पातेलं आहे तर यामध्ये मी आजचा केक बेक करणार आहे तुम्ही कढई वापरू शकता किंवा ओव्हन मायक्रोवेव्हमध्ये कशातही हा केक बेक करू शकता तर साधारणपणे लो फ्लेमवर कमीत कमी फ्लेमवर आपल्याला हा केक चाळीस ते पंचेचाळीस मिनटं व्यवस्थित बेक करायचं आहे आणि लक्षात ठेवा केक बेक होत असताना अजिबात हे झाकण उघडून बघायचं नाही तर चला आता पंचेचाळीस मिनटानंतर करेक्ट मी तुम्हाला हे दाखवते आहे तर बघा एकदम परफेक्ट आणि मस्त असा हा केक बेक झालेला आहे सो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आधी याच्या एजेस किंवा कडा सैल करून घ्यायच्या सुरीच्या सह्याने आणि त्यानंतर हा केक टीनमधून बाहेर काढायचा तर बघू शकताय अतिशय परफेक्ट असा हा केक बेक झाला आहे आणि येस yes, बघा तर हा जो इकोबेक आहे तो मी तुम्हाला काढून दाखवते एकदम परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे एकदम परफेक्ट असा कलर आलेला आहे तर चला आता नेहमीप्रमाणेच आपण याच्या तीन लेअर करणार आहोत कारण आपण आईस केक तयार करतोय आणि आयसिंगसाठी आपल्याला या केकच्या लेअरिंग करणं गरजेचं असतं तर सगळ्यात आधी सुरीच्या सह्याने तीन लेअर असतील तर दोन ठिकाणी आपण खाचा मारून घेणार आहोत आणि त्यानंतर दोऱ्याच्या सह्याने याच्या लेअर्स कट करणार आहोत तर दोऱ्याच्या सह्याने लेयर्स कट केल्यामुळे त्या व्यवस्थित कट होतात वर खाली कट होत नाहीत एकदम समांतर कट होतात सो त्यामुळेच तुम्ही पण ही पद्धत फॉलो करू शकता तर चला आता आपण बघूयात की शुगर सिरप कसं तयार करायचं तर आजचा केक आहे बासुंदी केक त्यामुळे आपण हा केक नॉर्मल पाण्याने सोक करणार नाही आहे तर यासाठी आपण या वापरणार आहोत ओरिजिनल बासुंदी तर या ठिकाणी तुम्ही घरी तयार केलेली बासुंदी पण वापरू शकता किंवा अशा पद्धतीने मार्केटमध्ये रेडीमेड बासुंदी पण मिळते तर दोनशे पन्नास ग्रॅमचं म्हणजे साठ रुपये पावसर या रेटने मला ही बासुंदी मिळाली तर जनरली आपण अर्धा पेला शुगर सिरप तयार करतो तर इथे पण मी अर्धा पेलाच बासुंदी घेतलेली आहे बघू शकताय पण याची कन्सिस्टन्सी तुम्ही नीट बघायची जर ती एकदम पातळसर असेल तर काही हरकत नाही ती व्यवस्थित केकमध्ये सोख होणार पण जर बासुंदी घट्ट असेल तर मात्र तुम्हाला याच्यामध्ये एक्स्ट्रा दूध ॲड करावं लागेल जेणेकरून त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ होईल आणि मग ती आपल्या केकच्या लेअर्समध्ये छान सोक होईल ठीक आहे सो मी या ठिकाणी थोडंसं दूध यामध्ये ॲड केलेलं आहे आणि हे आपलं शुगर सिरप किंवा बासुंदी सिरप तयार झालेलं आहे सो चला आता एका बाउलमध्ये मी जेवढी व्हिप क्रीम मला आतल्या लेअरिंगसाठी लागते म्हणजे दोन लेअरवरती अप्लाय करण्यासाठी जेवढी क्रीम लागते तेवढी एका बाउलमध्ये मी काढून घेतली आहे आणि यामध्ये मी ॲड करत आहे खवा तर या ठिकाणी आपल्याला दोन ते तीन टेबलस्पून एवढा खवा घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित या क्रीममध्ये मिक्स करायचा आहे तुम्ही बिटरच्या सह्याने एकदा व्यवस्थित फेटून घेतला तरीही चालेल ठीक आहे तर आता या आपण यामध्ये ॲड करणार आहोत कुठला तरी एक इसेन्स तर शक्यतो मावा इसेन्स ॲड करायचा आहे पण माझ्याकडे मावा इसेन्स अवेलेबल नाही आहे सध्या त्यामुळे मी इथे रसमलाई इसेन्स ॲड करते आहे तर हा इसेन्ससुद्धा क्रीममध्ये खूप छान लागतो तर बघू शकताय अशा पद्धतीने तुम्ही हा इसेन्स ॲड करायचा क्रीम मिक्स करायची लक्षात ठेवा ही जी क्रीम आपण तयार केलेली आहे ती फक्त आपण लेअरिंगमध्ये वापरणार आहोत म्हणजे केकच्या आतल्या भागामध्ये ठीक आहे तर ही क्रीम तयार झाली शुगर सिरप म्हणजेच बासुंदी सिरप पण तयार झालं तर चला आता आपण मेन केकचं आयसिंग करायला घेऊयात तर सगळ्यात आधी एका बेसवरती किंवा या बोर्डवरती आपण थोडीशी क्रीम लावणार आहोत जेणेकरून आपला केक जागचा हालत नाही तर त्यावरती अर्थातच सगळ्यात खालची लेअर मी ठेवून दिलेली आहे आणि जे आपण बासुंदी सिरप बनवलेलं आहे तर त्या सिरपने आपण ही संपूर्ण लेअर व्यवस्थितपणे सोक करणार आहोत तर बघू शकता जेवढं सिरप आपण बनवलेलं आहे बासुंदी सिरप ते सगळं आपण या संपूर्ण केकला पुरवायचं आहे म्हणजे तिन्ही लेअरला पुरवायचं आहे ठीक आहे त्यापेक्षा जास्त पण वापरायचं नाही आणि त्यापेक्षा कमी सुद्धा वापरायचं नाही आणि जर एम एलमध्ये हे बघितलं तर साधारणपणे एकशे वीस ते एकशे तीस एम एल एवढं हे सिरप असेल तर बघू शकताय आत्ताच आपण हे सिरप लावलेलं आहे आता एक दोन मिनटं थांबायचं जेणेकरून हे सगळं सिरप या लेअरमध्ये छान सोक होईल ठीक आहे आणि हे व्यवस्थित सोक झालं की मग आपण याच्यावरती अप्लाय करणार आहोत क्रीम जी क्रीम आपण तयार केली होती मग अशी लेअरिंगसाठी तीच क्रीम ही आहे ती व्यवस्थित मी पायपिंग बॅगमध्ये फक्त भरून घेतली आहे आणि अशा पद्धतीने मी अप्लाय करत आहे तर व्यवस्थितपणे तुम्ही पॅलेट नाईफच्या सह्याने ही प्लेन करू शकता आणि जर तुम्हाला वाटलंच तर याच्यावरती फिलिंगमध्ये तुम्ही अजून काही ड्रायफ्रूट्स वगैरे कट करून टाकू शकता सो ही पूर्णपणे तुमची चॉईस आहे जर तुम्हाला आवडत असतील ड्रायफ्रूट्स तर वापरा किंवा नाही वापरले तरीही चालेल काहीच हरकत नाही कारण हा केक असाही खूपच जास्त भन्नाट लागतो तर बघा आता यावरती नेहमीप्रमाणेच मी, मी सगळ्यात वरची जी लेअर असते ती पलटी करून ठेवलेली आहे आणि ती लेअर फुगीर असल्यामुळे सगळ्यात आधी गॅप भरून काढलेला आहे क्रीमने आणि त्यानंतर पुन्हा एकदा शुगर सिरप आणि क्रीम वगैरे लावून ती लेअर मी पूर्ण केली तर आता सगळ्यात शेवटची आणि फायनल लेअर आपण यावरती ठेवून घेऊयात आणि या लेअरवरती अर्थातच आपण फक्त हे शुगर सिरप म्हणजेच बासुंदी सिरप तयार केलं होतं ते लावून घेणार आहोत तर आता जेवढं शिल्लक आहे ते सगळं मी याच्यावरती व्यवस्थितपणे अप्लाय केलेलं आहे तर चला आता आपण क्रम कोटिंग करून घेऊयात तर सगळ्यात आधी जी सुरुवातीला साईडला बाहेर आलेली क्रीम असते ती आपण व्यवस्थित प्लेन करून घेऊयात आणि त्यानंतर थोडीशी एक्स्ट्रा क्रीम पण आपण घ्यायची आणि या क्रीमच्या सह्याने आपण साईडने क्रम कोटिंग करणार आहोत क्रम कोट किंवा क्रम्बल कोट असं याला म्हणतात याच्यामुळे काय होतं आपल्या केकचे जे रवाळ कण आहेत किंवा बारीक बारीक कण आहेत ते आपल्या फायनल फिनिशिंगमध्ये मिक्स होत नाहीत सो त्यामुळे आपला केक बाहेरून खूप छान दिसतो म्हणूनच क्रम कोटिंग हे कंपल्सरी करायचंच तर चला आता आपण फायनल फिनिशिंग किंवा फायनल कोटिंग करतो आहे त्यासाठी मी एका पायपिंग बॅगमध्ये प्लेन व्हाईट कलरची व्हिप क्रीम भरून घेतली आहे आणि बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे संपूर्ण केक हा मी या क्रीमने कव्हर करते आहे ठीक आहे आता साईडने आपण स्क्रॅपरच्या सह्याने फिनिशिंग करणार आहोत आणि वरच्या बाजूने आपण पॅलेट नाईफच्या सह्याने फिनिशिंग करणार आहोत तर आपलं हे फिनिशिंग होतंय तोपर्यंत आपण आपल्या केकला किती खर्च आला ते डिस्कस करूयात तर सगळ्यात आधी आपण वापरलं चिराग कंपनीचं व्हॅनिला प्रीमिक्स तर ते दोनशे रुपये किलो या रेटने मिळतं आणि मी एकशे सत्तर ग्रॅम एवढं प्रीमिक्स वापरलेलं आहे तर त्याचे होतात चौतीस रुपये त्यानंतर आपण व्हिप क्रीम वापरली तर मी साधारणपणे तीनशे एम एल एवढी क्रीम या संपूर्ण केकमध्ये वापरलेली आहे विथ डिझाईन वगैरे सगळं धरून तर एकशे ऐंशी रुपये किलो या रेटने आजकाल व्हिप क्रीम मिळते सनविप्स ब्रँडची विपक्रीम मी वापरते तर मी त्याचे पकडते चोपन्न रुपये त्यानंतर आपण काही किरकोळ गोष्टी वापरलेल्या आहेत जसं की बॅटरीमध्ये तेल त्यानंतर इसेन्स थोडासा वापरला त्याचबरोबर आपण लिक्विड कलर वगैरे वापरणार आहोत ठीक आहे तर या काही किरकोळ गोष्टींचे मी पंचवीस रुपये पकडते त्यानंतर आपण ओ, केक बेक करण्यासाठी गॅस आणि इलेक्ट्रिसिटी वापरलेली आहे तर त्याचे मी पंचवीस रुपये पकडते तर बघा आता सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे या केकसाठी आपण बासुंदी वापरली तर त्याचे मी तीस रुपये पकडते आणि खवा वापरलेला आहे तर त्याचे दहा रुपये पकडते त्याचबरोबर जर हा बड्डे केक असेल जर तुम्हाला ऑर्डरचा द्यायचा असेल तर तुम्हाला सुरी टॅग बेस आणि बॉक्स पण द्यावा लागतो तर त्याचे मी पंचवीस रुपये पकडते अशा पद्धतीने आपल्याला या संपूर्ण केकला खर्च आलेला आहे दोनशे चार रुपये चला तर आता आपण डेकोरेशन कसं करायचं ते बघूयात तर एका बाउलमध्ये मी साधी पांढरी व्हीप क्रीम घेतली होती आणि त्यामध्ये लिक्विड येलो कलर थोडासा ॲड केलेला आहे आणि त्याचबरोबर माझ्याकडे हा ब्रश आहे जो आपण जनरली सोकिंगसाठी वगैरे वापरतो तर त्या ब्रशच्या सह्याने आपल्याला या केकवरती टेक्स्चर इफेक्ट द्यायचा आहे तर बघू शकता हा ब्रश मी आधी क्रीममध्ये बुडवला आणि त्यानंतर अशा पद्धतीने फक्त टर्न टेबल रोटेट करत करत डिझाईन केली ओके तर त्या साईडने व्यवस्थित दिसत नाही आहे म्हणून मी इकडून तुम्हाला दाखवते तर सगळ्यात आधी काय करायचं आपल्या संपूर्ण केकला अशा पद्धतीने थोडी थोडी क्रीम लावून घ्यायची या ब्रशच्या साह्याने ठीक आहे तर ही क्रीम बघू शकता तुम्ही थोडासा लिक्विड कलर मी त्यामध्ये ॲड केल्यामुळे थोडीशी पातळ झालेली आहे तर अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे ठीक आहे तर आता मी क्रीम लावून घेतली आता काय करायचं आपल्याला टर्न टेबल रोटेट करायचा आहे आणि हा ब्रश फक्त वरखाली वरखाली करायचा आहे आणि या केकला अलगतपणे आपल्याला ब्रश टच करायचा आहे ही डिझाईन किंवा हा जो पॅटर्न आहे तो आपोआप तयार होऊन जाईल ठीक आहे तर बघू शकता व्हिडिओमध्ये मी फक्त टर्न टेबल रोटेट करते आहे आणि हा ब्रश वरखाली वरखाली करते आणि थोडासा स्लाइटली मी या केकला तो टच केलेला आहे तर एकदम भन्नाट आणि एकदम स्टँडर्ड असा हा पॅटर्न तयार झाला आहे याला आपण टेक्शर इफेक्ट म्हणू शकतो सो खूप मस्त दिसतो हा तुम्ही नक्की ट्राय करून बघा अतिशय सोपी पद्धत आहे काहीच अवघड नाही आहे तर अशा पद्धतीने मी संपूर्ण केकच्या साईडने ही डिझाईन करून घेते तर वरच्या बाजूने थोडीशी प्लेन झालेली आहे आता जो बॉटमचा खालचा भाग होता तिथे मला थोडंसं अपूर्ण वाटत होतं त्यामुळे तिथे पण मी अशीच डिझाईन तयार केलेली आहे बघू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने तर खूपच मस्त असा हा लुक येतो आपल्या केकला आता सेम वरच्या टॉप साईडलासुद्धा आपल्याला हेच करायचं आहे थोडी थोडी क्रीम अशा पद्धतीने लावून घ्यायची आधी आणि त्यानंतर अगदी अलगतपणे हा जो ब्रश आहे तो आपल्याला केकवरती टच करायचा आहे आणि टर्न टेबल फक्त रोटेट करायचा आहे ब्रश जागचा हलवायचाच नाही ब्रश फक्त या केकला टच करून ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला फक्त टर्न टेबल रोटेट करायचा असतो ठीक आहे ही जी डिझाईन आहे ती आपोआप तयार होते सो बघू शकताय अशा पद्धतीने ब्रश माझा जागच्या जागीच आहे ब्रशला मी हलवते का नाही फक्त टर्न टेबल आहे आणि ब्रश फक्त आत 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 पर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे जेणेकरून ही अतिशय मस्त अशी डिझाईन तयार होते तर खूपच सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा तर आता एका पायपिंग बॅगमध्ये मी ब्राऊन कलरची व्हिप क्रीम घेतलेली आहे साध्या क्रीममध्ये मी फक्त ब्राऊन लिक्विड कलर ॲड केला होता आणि त्यानंतर अशा पद्धतीने एक पॅटर्न तयार केलेला आहे त्याचबरोबर एक छोटंसं होल असलेली पायपिंग बॅग घेतली आणि त्याच्यामध्ये पण सेम क्रीम भरलेली आहे आणि अशा पद्धतीने मी डिझाईन करते आहे जेणेकरून एक खोड जे असतं ना झाडाचं तशा पद्धतीने याचा लुक आपल्याला दिसला पाहिजे कारण आपण इथे वेली फुलं पाल पानं वगैरे याचा पॅटर्न तयार करतो आहे ठीक आहे सो त्यासाठी मी अशा पद्धतीने ही पहिल्यांदा वेल तयार केलेली आहे ॲक्च्युली वेल नाही आहे ही वेल हिरवी असते पण आपण ब्राऊन कलरची केली आहे असो आपल्याला फक्त डिझाईन करायचे <laughs> त्यासाठी मी अशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे तर आता मी घेत आहे नूर सेवन हे नोझल तर बघू शकता पांढऱ्या कलरच्या क्रीमने मी अशा पद्धतीने ड्रॉप फुलं तयार करते सो अतिशय सोपी पद्धत आहे ही फुलं तयार करण्याची डायरेक्टली आपल्याला हे नोझल वापरायचं आणि अशा पद्धतीने एकदम छोटी छोटे नाजूक फुलं तयार होतात तर ज्याप्रमाणे वरती फुलं तयार केली त्याचप्रमाणे थोडीशी खालीसुद्धा आपण तयार करणार आहोत कारण साईडलासुद्धा बॉर्डर खूप छान दिसते म्हणून तर बघू शकताय अशा पद्धतीने ही फुलं पण तयार केली आता याच्यानंतर आपण दुसरं एक नोझल वापरूयात तर हे आहे नूर सहा नंबरचं तर जे मघाशी आपण नोझल वापरलं नूर सात त्याच्यासारखंच हे आहे फक्त साईज थोडीशी छोटी आहे बाकी काही फरक नाही आहे ठीक आहे तर आता मी पिंक कलरची क्रीम घेतली म्हणजे साध्या क्रीममध्येच मी लिक्विड पिंक कलर ॲड केला होता आणि त्या कलरच्या क्रीमने मी आता छोटी छोटी अशा पद्धतीची फुलं तयार करते सो बघू शकताय एकदम मस्त वेली पानं फुलं असा लुक या केकला येतोय आणि आईच्या बड्डेसाठी हा केक मी तयार करते त्यामुळे म्हटलं चला असंच काहीतरी क्रिएटिव्ह करावं थोडंसं वेगळं थोडंसं नेहमीपेक्षा हटके तर चला आता जी मी पायपिंग बॅगमध्ये ब्राऊन कलरची क्रीम घेतली होती त्यानेच मी थोडीशी खालच्या बाजूने पण डिझाईन करते आहे आणि त्यानंतर माझ्याकडे अशा पद्धतीची पानांची पायपिंग बॅग आहे जी व्ही आकारामध्ये आपण कट करत करतो आणि त्याच्या साह्याने आपण पानं खूप छान पद्धतीने काढू शकतो ठीक आहे सो या पायपिंग बॅगमध्ये मी ग्रीन कलरची क्रीम भरलेली आहे सो सेमच म्हणजे पांढऱ्या क्रीममध्ये मी ग्रीन लिक्विड कलर ॲड केला होता आणि अशा पद्धतीने पानांचा कलर तयार झाला ठीक आहे सो बघू शकता अतिशय छोटी छोटी आणि नाजूक नाजूक पानं या ठिकाणी आपण तयार करतो आहे आणि ही सुंदर अशी वेल बहरलेली छान दिसती आहे ठीक आहे अतिशय मस्त ओरिजिनल अशी वाटते आहे ना ठीक आहे तर ही आपण पूर्ण करूयात खालच्या बाजूने सुद्धा थोडीशी पानं मी तयार करणार आहे आणि त्यानंतर मधोमध मद आई असं नाव लिहिणार आहे कारण आईचा वाढदिवस आहे म्हणून तर ते नाव लिहिण्यासाठी सुद्धा मी ब्राऊन कलरचीच क्रीम वापरलेली आहे तर अतिशय सोप्या पद्धतीने ते पण नाव मला लिहिता आलं आणि ते खूपच मस्त दिसत होतं बाय द वे कारण असं ज्यावेळी तुम्ही सिम्पल डेकोरेशन करता त्यावेळी नाव वगैरे असं स्वतःच्या हाताने तयार केलं की ते खूपच मस्त दिसतं सो तुम्ही ब्राऊन कलरची क्रीम वापरू शकता किंवा चॉकलेट गनाश वापरू शकता काहीही वापरा फक्त असं ठसठशीत ते छानपैकी दिसलं पाहिजे ठीक आहे तर हा अर्धा किलोचा बासुंदी केक आहे आणि जर तुम्हाला विकायचं असेल तर मला असं वाटतं की साडेतीनशेपासून पुढे म्हणजे चारशे साडेचारशे या रेंजमध्ये तुम्ही अर्धा किलोचा केक विकू शकता आणि अर्थातच तुमच्या एरियामधल्या कस्टमरवरती पण ते डिपेंड आहे की ते तुम्हाला या केकचे किती पैसे देऊ शकतात ठीक आहे सो तुम्हाला परवडेल अशा रेटमध्ये तुम्ही हा केक विकू शकता तर सगळ्यात शेवटी मी थोडंसं गोल्डन डस्ट आणि सिल्वर डस्टच्या साह्याने डेकोरेशन केलेलं आहे आणि हा केक फायनली रेडी झालेला आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि हा केक मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबातच विसरू नका आणि असेच वेगवेगळे व्हिडिओज अगदी फ्रीमध्ये पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचे जरी बेलायकॉनही क्लिक करा तर लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर